Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn plant structure and function. तर स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही जर सपनाज होमस्कूलिंग चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण याच्यामुळे तुम्हाला सगळे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसतील. आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनल हा पूर्णपणे फ्री आहे. मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यामधून आहे. आणि तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यातनं माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगा. खूप मुलं या प्रश्नाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. सो प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन याचे मी तीन पार्ट केलेले आहेत. एक आहे रूट स्ट्रक्चर, दुसरा पार्ट आपण केलेला आहे स्टेम आणि लीफ स्ट्रक्चरचा, आणि तिसरा पार्ट आहे फ्लावर स्ट्रक्चरचा. तर हा आपण असे तीन पार्ट केलेले आहेत कारण धडा खूप मोठा आहे आणि आपल्याला तो नीट समजून घ्यायचा आहे. सो लेट्स स्टार्ट टू अंडरस्टँड द स्टेम स्ट्रक्चर फर्स्ट. द स्टेम ग्रोज अबोव द सॉइल फ्रॉम द प्ल्युम्युल. आता आपण प्ल्युम्युल म्हणजे काय हे शिकलो होतो, आणि प्ल्युम्युलचा अर्थ काय असतो, अंकुर. अंकुर अंकुरचं स्ट्रक्चर पण आपल्याला इथे पाहायला मिळतंय. हे बघा, हा इथे रॅडिकल आहे आणि हा जो वरती येतो त्याला म्हणतात प्ल्युम्युल, जर तुम्ही विसरला असाल तर. आणि ज्यांनी माझा पहिला व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी सपना होमस्कूलिंग याच्यावर त्याची प्लेलिस्ट आहे किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, बघून घ्याल. सो ठीक आहे, तर द स्टेम ग्रोज अबोव द सॉइल फ्रॉम द प्ल्युम्युल म्हणजे जो अंकुर असतो बीला आलेला. तुमच्या घरी कडधान्य भिजवत असेल ना आई कायम, असं कडधान्य बघा, तर जो अंकुर असतो ना तो अंकुर जेव्हा वाढतो स्प्राउटिंग सीड, ऍज द स्प्राउट ग्रोज द लेंथ ऑफ स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस, म्हणजे हा जो अंकुर कसा असतो तो वाढत 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 जातो. देर आर नोड्स ऑन द स्टेम, त्याच्यावर काय, आता नोड्स म्हणजे काय, पेर. हे काय बघा, आता इथे आपल्याला इथे दिसते हे काय नोड्स आहे, हे आहे इंटर नोड आणि हे आहे बर्ड, आणि इकडे बर्ड दिसते आपल्याला आणि ग्रोईंग एंड दिसतोय. तर देर आर नोड्स ऑन द स्टेम, लीव्स कम आउट ऑफ द नोड्स, म्हणजे पानं जी असतात ना त्या नोड्समधनं येतात. आणि जी पेर असतात ना, मराठीमध्ये आपण पेर म्हणतो. तुम्ही कधी घरामध्ये कुठे झाड असेल तुमच्या, तर जरा थोडंसं बारकाईने निरीक्षण करा. प्रत्येकाच्या अंगणात, बागेत, कुंडीत कुठे ना कुठे झाड असतं, तुम्हाला अशी पेरं दिसतील आणि त्या पेरांपासून पानं येतात. द पार्ट ऑफ स्टेम बिटवीन टू नोड इज कॉल्ड इंटर नोड. आणि त्या दोन पेरांमधलं जे अंतर असतं त्या जागेला काय म्हणतात, इंटर नोड असं म्हणतात. द टिप ऑर द एपिकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड अ बर्ड. याचा अर्थ असतो की खोडाच्या अग्रभागाला बड म्हणतात, सुरुवातचं टोक असताना बड असं म्हणतात. आणि आपण जे म्हटलं होतो की हा जो पोर्शन असतो इथे, ह्या पोर्शनला इंटर नोड, इंटर नोड म्हणजे काय मराठीमध्ये, त्याला कांडे म्हणतात. तुम्ही जर असं कांडे तुम्ही जर आई बाबांना विचारा ते सहज सांगतील अरे हे भाग असतात. तर इंग्लिशमध्ये तसं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे, याला इंटर नोड म्हणतात. आणि द टिप ऑर द, हा जो आहे ना टिप, हा सगळ्यात वरचा भाग आहे त्याला काय म्हणतात, वरती सगळ्यात तो कोण असतो, तो मुकुल, मराठीमध्ये मुकुल. पण याला बड हा शब्द लक्षात ठेवा. ऑब्झर्व अ ब्रांच ऑफ एनी प्लांट अँड आयडेंटिफाय इट्स डिफरंट पार्ट्स ॲज पर द डायग्राम. कोणत्याही झाडाचं निरीक्षण करा आणि काय करा, एखादी फांदी बघा, फांदीमध्ये घेऊन आकृती दाखवल्याप्रमाणे स्ट्रक्चर आहे का हे बघा आणि निरीक्षण करा. आता तुमच्यासाठी एक टास्क आहे, इथे मी तुम्हाला रेडीमेड उत्तर देणार नाही मुद्दामून, कारण तुम्ही ते बघायचंय, फक्त त्याचा अर्थ समजून सांगणार आहे. कम्प्लीट द चार्ट, हा चार्ट कम्प्लीट करायचा आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट अदर लोकल पार्ट प्लांट्स टू, म्हणजे आपल्या अवतीभोवती जे लोकल प्लांट्स आहेत ना त्या प्रत्येकाचं आपण निरीक्षण करायचं आहे. शुगर केन, ऊसाचं शेती कुठे ना कुठे असतं, शुगर केनचं थिकनेस, त्याची जाडी किती आहे, तर ती जाडी किंवा ते पेरं, जी पेरांची जाडी असते ना किती मिलीमीटर आहे ती टेपनं मोजायची. आणि लेंथ ऑफ इंटर नोड म्हणजे आपले कांड किती लांबीचं आहे, म्हणजे पानं फुटतात ना, ही जी दोन पानं फुटतात त्या दोन पानं फुटण्याचा पेराचं अंतर किती आहे त्याला कांड असं म्हणतात. ऊसाचं कांड आपण बोलतो ना, ते खातो आपण मस्त ऊस, तर त्याचा लेंथ किती आहे आणि ह्याची जाडी किती आहे. तर अशा प्रकारे फेनुग्रीक म्हणजे मेथी, तर अशा प्रकारे तुमच्याकडे जी काय असेल ना परिसरामध्ये झाडं त्याची तुम्ही जाडी आणि उंची मोजायची आहे. तर लीफ, आता आपण स्टेम म्हणजे आपण काय केलं होतं, खोडाचं स्ट्रक्चर बघितलं, स्टेम म्हणजे खोड. आता आपण पानाचं स्ट्रक्चर बघायचं. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम, म्हणजे खोडाला पेराच्या जागी पानं असतात,
लीव्स आर जनरली थिन आणि सामान्यपणे लीव्स पानं कशी असतात फ्लॅट अँड ग्रीन इन कलर, म्हणजे कसे असं पातळ असतात, पसरट असतात आणि हिरव्या रंगाचे असतात. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ अ लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड. म्हणजे काय की जे पसरट पानाचा जो पसरट भाग असतो ना त्याला लीफ ब्लेड असं म्हणतात. आता जो पानाचा पसरट भाग आहे ती बघा, आता व्यवस्थित लक्ष देऊन बघा बरं का पानाच्या भागाला. आता हा काय लीफ अपेक्स आहे. लीफ अपेक्स म्हणजे काय, हा पानाचा सगळ्यात हा पोर्शन जो असतो त्याला लीफ अपेक्स, मराठी त्याला पर्णाग्र. कधी ऐकलंय का बघा शब्द हा मराठीत काय आणि इंग्लिशमध्ये काय, तुम्हाला दोन्ही गोंधळ करू नका. हे सब पार्ट पार्टची नावं लक्षात घ्या. सो टोकाकडचा भाग आहे त्याला लीफ अपेक्स म्हणतात. हा लीफ मार्जिन आहे. लीफ मार्जिन म्हणजे पर्णधार, म्हणजे जे टोकाकडेचा जो काठाचा भाग आहे ना त्याला लीफ मार्जिन म्हणतात. तो वेन, वेन म्हणजे या पानाचे शिरा असतात ना अशा अशा उभ्या उभ्या, त्याला वेन म्हणतात. मिड वेन म्हणजे वेन, मिड वेन म्हणजे काय, ही जी मधली असते ना शीर, मधली शीर त्याला मिड वेन म्हणतात. लीफ ब्लेड, लीफ ब्लेड म्हणजे हा पानाचा जो पूर्ण पसरड भाग आहे त्याला लीफ ब्लेड असं म्हणतात. आणि पेट्युअल, पेट्युअल म्हणजे काय, हा जो पानाचा देठ असतो ना त्याला पेट्युअल म्हणतात. आणि स्ट्रिप्युल, स्ट्रिप्युल म्हणजे सगळ्यात हा जो पान, छोटीशी पानं असतात ना याला इथे, त्याला स्ट्रिप्युल म्हणतात. आणि हा खालचा अगदी टोकाचा भाग हा लीफ बेस आहे. समजून घ्यायला खूप सोपं आहे. आपण पान हातात घेतो, अनेकदा खूप जणांनी पान चुरगळ असेल पण कधी विचार नसेल की अरे पानाचे एवढे पण भाग असतात. टोकाच्या भागाला लीफ बेस, त्याच्यावरची छोटीशी पानं त्याला स्ट्रिप्युल, देठाला पेट्युअल, ते पसरड भागाला लीफ ब्लेड, त्याच्या मधल्या शिरेला मिड वेन, त्याच्या बाकीच्या छोट्या शिरांना वेन, नंतर हा जो काठाचा भाग आहे त्याला लीफ मार्जिन, आणि टोकाला त्याच्या लीफ अपेक्स. खूप सोपं आहे, आरामात लक्षात राहील. ऐका पुन्हा पुन्हा व्हिडिओ. नंतर असं पान असतं ते कसं आहे बघा, हे सलग पान आहे, कुठे तुटलेलं नाही, तो एन्टायर लीफ म्हणतात. नंतर हा डेनेट म्हणजे कसं आहे बघा, हे पान असं दातासारखं, असं टोकीर नाही का काट 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 आलेलं, ते कसं आहे डेंटेट. नंतर हे लिओबेट लोबेट आहे, म्हणजे हे पान कसं आहे असं खंडित पान आहे, म्हणजे असं मध्ये सलग पान नाही आहे. तसे पानाचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम. लीव्स आर जनरली थिन फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड ऑर लॅमिना. लॅमिना अँड इट्स एज इज कॉल्ड लीफ मार्जिन. अँड लीफ मार्जिन मे बी एंटायर डेंटेड ऑर लोबेड. तर या प्रत्येक म्हणजे पानं एकतर अशी पूर्ण पसरड असतात किंवा अशी दातेरी कात्री कात्री सारखी असतात किंवा अशी कशी पण असतात पानं, म्हणजे लोबेड असतात, डेंटेट असतात किंवा एन्टायर असतात. आता जर कोणी म्हटलं की डेंटेट पान आहे का तुमच्याकडे, तर तुम्हाला कळलं पाहिजे की दातेरी पान असेल तर डेंटेट आहे, अर्धवट इकडे तिकडे कसं पान असेल तर लोबेड आहे, आणि एकदम सलग पान असेल तर एन्टायर आहे. आपल्याला आपलं इंग्लिश खूप छान करायचं आहे बरं का, म्हणजे आपल्याला सगळं लक्षात येणार की नेमक्या ह्याच्या कन्सेप्ट काय. द टिप ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ अपेक्स. आपण शिकलो आहे पण आपण परत वाचायचं, म्हणजे मी पानाला घेऊन तुम्हाला सांगितलं होतं त्या थिअरीमध्ये शिकायचं की पानाच्या पुढच्या टोकाच्या भागाला लीफ अपेक्स म्हणतात. झोपेत जरी कोणी विचारलं ना तुम्हाला लीफ अपेक्स म्हणजे काय, लीफ मार्जिन म्हणजे काय, तर उत्तर सांगता यायलाच पाहिजे, लक्ष देऊन ऐका. सो टिप म्हणजे टोकाच्या भागाला लीफ अपेक्स. इट मे बी टॅपरिंग पॉइंटेड ऑर राऊंडेड. तर टोक कसं असतं पानाचं, एक तर टोकिरी असतं, पिंपळाचं पान कसं असतं एकदम पॉइंटेड असतं किंवा टॅपरिंग, त्याच्यामध्ये कसं निमुळतं होणार म्हणजे टॅपरिंग. पॉइंटेड म्हणजे टोकदार आणि राउंडेड म्हणजे कसं आहे गोलाकार. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक लाईक पेट्युल. कसं असतात माहिती का, काही वनस्पतींच्या पानांना देठ असतात तर काही वनस्पतीच्या पानांना नसतात. लीव्ज ऑफ सम प्लांट डू नॉट हॅव पेट्युल, म्हणजे काही माहिती आपल्याला, काही नसतातच देठ आणि काही नसतात. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच टू द सेम इज कॉल्ड द लीफ बेस. तर ज्या ठिकाणी पान अटॅच असतं त्या ठिकाणी काय म्हणतात, लीफ बेस असं म्हणतात. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस, म्हणजे छोटी 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 पानं असतात दोन, दीज आर कॉल्ड स्टिप्युल्स. डू यू सी स्टिप्युल्स इन ऑल प्लांट्स. सो पाहतोच की आपण असं देठाला छोटी छोटी पानं असतात, काहींना नसतील पण बऱ्यापैकी असतात.
Leaves of some plants have single undivided leaf blade and single midrib. Such leaves are called simple leaves. काही वनस्पतीच्या पानांना कसं एकच पान असतं आणि मध्ये एकच शीर असते अशा पानांना साधे पान म्हणतात आणि काही पानांमध्ये कसं असतं बघा. However, the leaf blade of leaves in some plants is divided into many small parts. It's called leaflet. म्हणजे काही पानांमध्ये मुख्य शीर जे असते ना की त्याला अनेक छोटे 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 लिफलेट असतात आणि अशा पानांना काय म्हणतात कंपाउंड लीव्स असं म्हणतात. सिंपल लीव्स आणि कंपाउंड लीव्स असे दोन प्रकार आहे. सिंपल लीफ और कंपाउंड लीफ आर टू मेन टाइप ऑफ लीव्स आणि हेच दोन मुख्य प्रकार आहेत कंपाउंड लीव्स आणि सिंपल लीव्स. ऑब्जर्व अ ब्रांच ऑफ प्लांट्स लाइक रोज नीम कॉरिएंडर अँड हिबिस्कस म्हणजे गुलाब कडुलिंब कोथिंबीर जास्वंद यांची छोटीशी फांदी घ्यायची निरीक्षण करायचं. इन डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द सेम इज डिफरंट म्हणजे प्रत्येक पानाची कशी रचना वेगवेगळी असते फांदीची. इट मे बी ऑल्टरनेट म्हणजे पानाच्या मांडणीनुसार त्याचे प्रकार म्हणतात म्हणजे कसे असतात बघा ऑल्टरनेट पानं असतात अपोजिट असतात एकमेकांचे विरोधी असतात किंवा होल्डरेड असतात म्हणजे कसे असतात एक आपण आता इथे प्रकार बघूया ना की आता हे ऑल्टरनेट पानं आहेत हे ऑल्टरनेट बघा एक इथे एक इथे एक इथे एक इथे एक इथे अशा पानांची फांदी असते किंवा जिकिसेट आता ही पानं बघा कशी चिकटलेली एकमेकांना अगदी चिकटून 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 अशी समोरासमोर चिकटलेली अपोजिट अपोजिट म्हणजे एकदम विरोधी एकमेकांच्या आणि होल्डरेड होल्डरेड म्हणजे अशा पद्धतीने तर अशा प्रकारे पानं अशी रचना असते फांदीला पानांची. सो हे डिफरंट टाईप ऑफ लीव्स आहेत हे तर हे प्रकार लक्षात घ्या कारण आपल्याला खाली एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये भरायचं आहे त्याच्यामुळे हे प्रकार तुम्ही लक्षात घ्या की पानं एकतर ऑल्टरनेट असतात किंवा डेक्युसेट असतात किंवा अपोजिट असतात किंवा होल्डरेड असतात. इन द बॉक्स ड्रॉ स्पेशल लीफ यू मे हॅव फाउंड आता तुम्हाला एखादं पान सापडलं त्याचं इथे चित्र काढा. टेक अ पीपल लीफ पिंपळाचं पान घ्या अँड मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली म्हणजे तुम्हाला काय करायचं पिंपळाचं पान घ्यायचं मक्याचं पान घ्यायचं आणि दोन्ही पानांची काळजीपूर्वक निरीक्षण करायचं. The peepal leaf is divided into two equal parts by a single mid-vein which lies along the midline of the leaf blade. म्हणजे मगाशी पानाचं स्ट्रक्चर पाहिलं होतं की जी मधली रेष असते ना पानाची त्याच्याने त्याचे दोन भाग पडतात बरोबर त्यालाच आपण mid-vein म्हणतो. Secondary veins arise from the mid-vein. They are branched and from a network or reticulum on the other hand in leaves or maize. म्हणजे आपण पान पाहतो पानाचं स्ट्रक्चर कसं असतं त्याला जाळी जाळी तयार होते पानांची रेषांची त्याला त्या पद्धतीनं त्याचं पान बनलेलं असतं. पण मेज म्हणजे मक्याचं पान कसं असतं ऑल द वेन्स आर पॅरलल आणि सगळ्या शिरा कशा असतात मक्याच्या सरळ सरळ असतात रनिंग फ्रॉम द लीफ बेस अँड द लीफ अपेक्स म्हणजे मक्याचं पान तरी टोकापासनं खाल सरळ जाणार असतं. ऑल द वेन्स आर पॅरलल आणि सगळ्या वेन्स कशा असतात पॅरलल समांतर असतात एकमेकांना रनिंग फ्रॉम द लीफ बेस म्हणजे टोकाकडनं खाली देठापासून ते पुढेपर्यंत असं टोकापर्यंत जाणार. द लीफ अपेक्स दस द ब्लेड हॅज म्हणजे पिंपळाच्या पानाला कसं आहे रेटिक्युलेट वेनेशन रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे कसं आहे की जाळीदार अशा त्याचं रचना असते अँड मेज लीफ ब्लेड हॅज अ पॅरलल वेनेशन म्हणजे ते समांतर असतात त्याच्या शिरा सगळ्या. आता आपण एक काम करायचं ऑब्झर्व द लीव्स ऑफ सम अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग आता हे कसं आहे ते केळीचं पान आहे तुम्हाला त्याच्या रेषा पण अशा समांतर दिसतात. आता लिटिल फन म्हणजे तुम्ही जरा मज्जा करायची कशाची मज्जा करायची टेक अ फॉलन पीपल लीफ आता पिंपळाचं पान घ्यायचं 15 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचं सुकू द्यायचं आणि सुकल्यानंतर त्यातलं सगळं पान जातं आणि त्याची जाळी तयार होते मस्त त्याच्यावर छान ग्रीटिंग आपल्याला तयार करता येतं. मी दाखवू तुम्हाला मी तयार केलं आहे आता जादू बघा त्यांच्या डँग आय गेले भारी हे बघा ओ का दिसत नाही एक मिनिट हे आहे पिंपळाचं पान याला मस्त 15-20 दिवस पाण्यात भिजत ठेवलं ना आणि पाण्यातनं काढायचं आणि सुकू द्यायचं कसली भारी जाळी तयार झाली ये आता याच्यावर मला चित्र काढायचं आहे. आहा हे साध्या पाण्याचं पण होतंय आणि हे जे असते ना मेन शीर असते ही म्हणजे पानाची आणि ही जी असते ना इकडे तुम्हाला दाखवते मज्जा आधी इथे आपल्याकडे पान आहे की आपला व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो हे पान आहे ज्याला मिडवेन असं म्हणतात तर ही आहे आपली मिडवेन
ही जी आहे ना मिडवेने पिंपळाची घेऊ येत ना आपण त्याच्या दुसरी घ्यायची तर ही बघा आले का ही मिडवेन हे आहे त्याचा एक मिनिट इथे बघा कुठे गेला हाँ हा लिप बेस आहे नंतर हा पेट्युल आणि हे सगळं स्ट्रक्चर ना ह्याचं ही सगळी जाळीदार होते ही जे काट आहे ह्याला लिप मार्जिन असं म्हणतात आणि हा जो टोकेरी भाग आहे तर लिफ अपेक्स आहे आय घेणे सोपं समजून घ्यायला ये तर तुम्ही पण असं मस्त पानांची जाळी तयार करा छान आणि मला दाखवाल मला कमेंट करून सांगाल तुम्ही तयार केलं चला आता पानं बघून झालेली आहे त्याची जाळी पण बघू ही जाळी असते ना ही पूर्ण जाळी अशी आपल्याला मक्याच्या पानांमध्ये दिसत नाही बघा पूर्ण इथे जाळी दिसते आता आपण काय करूयात कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ऑब्झर्विंग द प्लांट्स अराउंड यू आपल्या अवतीभोवती ऑब्झर्व करा आणि तुम्ही ऑब्झर्व करायचे स्वतः मी तुम्हाला पानांचे प्रकार सांगितलेत ऑल्टरनेट डेक्युसेट ऑपोजिट आणि होल्डरेड कसे आहेत ते परत लीव्हचे टाईप पण सांगितलेले आहेत की दोन टाईप एक सिम्पल लीव्ह आणि कंपाऊंड लीव्ह तर नेम ऑफ द प्लांट मेज नंतर म्हणजे मेज म्हणजे मक्का कन्ना म्हणजे कर्दळ पिंपळ म्हणजे पिंपळ असं आणखीन काहीतरी दुसरं पान घ्या टाईप ऑफ लीव्ह काय आहे तर टाईप ऑफ लीव्हजमध्ये ऑल्टरनेट लीव्ह आहे डेक्युसेट लीव्ह आहे अपोजिट आहे होल्डरेड आहे काय तुम्ही सांगायचं शेप ऑफ लीव्ह कसा आहे त्याचं ते सांगायचे नंतर वेनेशन सांगायचे त्याचं की म्हणजे जाळीचं आहे का सरळ पॅरलेल लाईन्स आहे शेप ऑफ लीव्ह मार्जिन कसं आहे त्याचं ते पण सांगायचं आहे म्हणजे काट कसा आहे त्याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेप ऑफ लीव्ह अपेक्स हे पण तुम्ही सांगायचं आहे की पानांचा आकार म्हणजे त्याचा जो आकार असतो ना तर लीफ अपेक्षा कसा आहे पेट्युल म्हणजे त्याला देठ आहे की नाही नंतर स्टिप्युली म्हणजे त्याला दुसरे छोटे छोटे पानं आहेत की नाही अरेंजमेंट ऑन स्टेम त्याची अरेंजमेंट म्हणजे खोडावरील पानाची रचना कशी हे पण तुम्ही सांगायचं आणि आता मी तुम्हाला सगळं सांगितल्यामुळे तुम्ही सगळं मला सांगायचं आहे आता आपण इथेच थांबूयात तिसरा पार्ट आपण याच्यानंतर सुरू करणार आहे तो आहे फ्लावरचा प्लांट आणि मी अशी आशा करते की तुम्हाला नीट समजलं असणार आहे आणि जर समजलं आवडलं तर मला लाईक करा म्हणजे तुमच्या लाईकवर मला जास्त प्रेरणा मिळेल काम करायची तर भेटूयात आपण थर्ड पार्टमध्ये तो फ्लावरचा असणार आहे म्हणजे तुम्हाला धडा एकदम छान समजेल अशाच प्रकारे आपण धडे शिकवायचे का पार्ट करून का सलग एकदम धडा घ्यायचा मला नक्की कमेंट करून सांगा चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय